सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ही निवडणूक अतिशय बहुचर्चित संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं आणि आज या निवडणुकीसाठी मतदान होताना दिसतंय. आपण दोडामार तालुक्यातील मतदान केंद्रावर या ठिकाणी उभे आहोत आणि निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणी जर मतदानाचा टक्का बघितला तर सर्वात जास्त मतदान हे दोडामार तालुक्यात या ठिकाणी झालेलं दिसतंय. गणपत देसाई हे महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलकडून रिंगणात आहेत, तर प्रकाश गवस भाजप पुरस्कृत पॅनलकडून रिंगणात आहेत. मात्र सध्याच्या घडीला जी बारा मतदार जे मतदान करणार होते त्यापैकी जास्तीत जास्त मतं ही गणपत देसाई यांच्या पारड्यामध्ये पडणार आहेत. आपण या ठिकाणी गणपत देसाई यांच्याशी जाणून घेऊया. देसाई साहेब, एकंदर निवडणुकीसाठी अतिशय रोमांचक पाहायला मिळाली, अनेक घटना घडल्या, काय सांगाल एकंदर परिस्थितीबद्दल आणि तुमच्या विजयाबद्दल? घटना घडणार त्या जिल्ह्यात घडल्या, इतर ठिकाणी दोडामाला मला वाटतं अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाही. आणि आता विजय म्हणजे माझाही आहे आणि माझा पूर्ण जे त्यांनाच आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाआघाडी यांचं जो पॅनल आहे पूर्ण पॅनल हे निवडून एकंदर या ठिकाणी 12 मतदार होते, 12 पैकी तुमच्या मते अर्ध्याहून जास्त मत म्हणजे जी पाहिजे होती ती तुमच्या पारड्यामध्ये किंबहुना अजून निकाल जाहीर झाला नाही. बंद असं वाटतं की तुमच्या पारड्यामध्ये नेमका काय करिश्मा या ठिकाणी घडला आहे? करिश्मा काय नाही, तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षा जास्त मत उद्या तुम्हाला दिसते. आपण जे 7 म्हणताय ते 7 पेक्षा तुझ्या तुम्हाला 7 ते 8 ते 9 मतं दिसतील आपल्याकडे. यामध्ये कसं आहे की बरेचसे जे मतदार आहे महाराष्ट्रपैकी व्यापारी वर्गाशी निगडीत आहे आणि व्यापारी वर्गाशी निगडीत असल्यामुळे त्यांना कुठेतरी व्यापारी वर्गातील माणूस व्यापारी करणारा माणूस बँकेत गेला, आपल्या आपल्या काही समस्या असतात त्या सुटतील. आणि काही मतदार शेतकरी आहेत आणि आम्ही पण शेतकरी असल्यामुळे दोघां असे जे मतं की आपला जर माणूस गेला व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतकरी ते आपले जे प्रश्न असतील पण काही काही सोडवेल त्याच्यामध्ये की मतदाराच्या भावना असल्यामुळे ते माझ्या मागे उभे राहील. आपल्याला शुभेच्छा असतील, उद्या निकाल जाहीर होईल, आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकता या दोडामार तहसीलदार कार्यालयामध्ये मतदान होताना दिसतंय. आता फक्त 8 मतदारांनी मतदान करणं बाकी आहे, उमेदवारांनी या ठिकाणी मतदानही केलं आहे. एकूण 48 मतदारां या ठिकाणी मतदान करणार आहेत, मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत 39 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला होता, त्यामुळे 8 ते 9 मतदार अजूनही बाकी आहेत. आणि निश्चितपणे प्रकाश गवस आणि गणपत देसाई उमेदवारही मतदार केंद्रावरती ठाण मांडून होते. त्यावर राजेंद्र निंबाळकर यांनी आक्षेप नोंदवला होता की आम्ही मतदान करताना उमेदवार या ठिकाणी उपस्थित कसे राहू शकतात. मात्र या आक्षेपानंतरही निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया तशीच सुरू राहिली. उद्या याचा निकाल आहे, मात्र जशा पद्धतीने गणपत देसाई यांनी चक्रव्यूह आखलं होतं, जशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी आपली रणनीती आखली होती, त्यावरून त्यांचं पारडं सध्या तरी जड वाटतंय. मात्र उद्या निकाल स्पष्ट झाल्यानंतर या ठिकाणी दिसून येईल की विजय कोणाचा होईल आणि पराभवाचा धक्का कुणाला सहन करावा लागेल. मात्र दोडामार तालुक्यात या सर्वच घडामोडींकडे लक्ष देत असता अतिशय जलद गतीने मतदान या ठिकाणी पार पडलेलं दिसतंय. जवळपास 80%पेक्षा जास्त मतदान या ठिकाणी झालेलं दिसतंय. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगसाठी नारायण नाईकसह जय भोसले, दोडामार.